गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्वेष्ठितम चुंबितम पुण्यस्थानम सरालेसितंतम समाधिस्थमूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियम तम नारायणगिरिम वंदे सच्चिदानंद विग्रहम। सर्व भक्तगणांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दसरा दिवाळी तोच आम्हा सण सके संत जन भेटतील। दसरा आणि दिवाळी हे दोन सण असे आहेत की आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जातात। दसरा म्हणजेच विजयादशमी। या विजयादशमीमध्ये विजयोत्सव साजरा केला जातो। भगवान प्रभुरामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवला। रावण हा दशानन होता, दहा मुख होते। दहा मुख याचा अर्थ एखादा मनुष्य, एकच मनुष्य दहा प्रकारे बोलतो याला दहा मुखच म्हणतात। प्रत्यक्ष दहा मुखांची आवश्यकता नाही आहे। हा दशानन असणारा जो रावण आहे, अतिशय अत्याचार या रावणाने केलेले होते। जवळजवळ 80,000 मुली यांनी पळून आणलेल्या होत्या आणि 80,000 मुलींशी त्यांनी विवाह केलेला होता। आणि अशा प्रकारे अन्याय अत्याचार करणारा हा रावण यांनी माता सीतेलासुद्धा पळून नेलं, अपहरण केलं। शेवटी जे कर्म मनुष्य करतो त्या कर्माचे फल त्याला भोगावं लागतात। वास्तविक रावण हा खूप ऐश्वर्यवान होता। सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, आयुष्य सर्व गोष्टी त्याला होत्या, परंतु अन्याय अत्याचारमुळं शेवटी एक दिवस पापाचा गळा भरत असतो। आणि म्हणून सीतामातेला रावणाने अपहरण केलं, पळून नेलं, त्यामुळं त्याचे भयंकर परिणाम रावणाला भोगावे लागले। आणि ज्या दिवशी रावणाचा मृत्यू झाला, भगवान प्रभुरामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवला आणि तो दिवस होता विजयादशमीचा। आणि म्हणून अशा प्रकारे ही विजयादशमी आपण साजरी करतो, तो दसरा म्हणून साजरा करतो। या ठिकाणी आणखी एक कथा सांगितली जाते। दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी, आणि आपण सोनं वापरतो। सोनं म्हणजे आपट्याचे पान आणि शमीचं पान सोनं म्हणून त्या ठिकाणी एकमेकाला वाटतो। त्याचं कारण असं आहे की एक वरतंतु ऋषीकडं कौत्स नावाचा एक मुलगा शिक्षणाकरता गेलेला होता। शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, महाराज काहीतरी गुरुदक्षिणा मागा। गुरुंनी सांगितलं, तू विद्येचा अध्ययन केलं हीच दक्षिणा आहे, नाही काहीतरी गुरुदक्षिणा घ्यावीच लागेल। असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला 3 कोटी सुवर्णमुद्रा पाहिजे। आणि त्या सुवर्णमुद्रा त्याच्याकडं नव्हत्या, म्हणून तो एका राजाकडं आणि रघुराजाकडं त्या ठिकाणी त्या मुद्रा मागण्याकरता गेला। राजाकडे मुद्रा नव्हत्या, पण राजाने त्यावेळेला कुबेरावर स्वारी करायचं ठरवलं। मग कुबेराने सांगितलं, स्वारी करण्याची आवश्यकता नाही आहे। कुबेराने धनाची वर्षा केली, त्या आपट्याच्या झाडावर धनाची वर्षा आणि कुबेराने केली। आणि म्हणून त्या आपट्याची पानं सुवर्ण म्हणून आपण त्या ठिकाणी आपापल्या घरी आणत असतो। आणि शमीचं पूजन करण्याचं कारण असं आहे की पांडव जे आणि अज्ञातवासामध्ये गेलेत, त्यावेळेला त्या शमीच्या वृक्षावर त्यांनी आपले शस्त्र ठेवलेले होते। आणि दसऱ्याच्या दिवशीच आणि त्यांना त्या ठिकाणी विजय मिळाला। आणि म्हणून ते जे शमीचं आहेत वृक्ष, त्या शमीच्या वृक्षावर शस्त्र ठेवलेलं असल्यामुळं ते एक विजयाला कारण ठरलं। म्हणून शमीचंसुद्धा आपण त्या ठिकाणी पूजन करतो। अशा प्रकारे हा दसरा उत्सव आहेत। या दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा।